गोल सेटिंग वर्कशॉप का एक्सपीरियन्स कसा होता? खूप छान होता, कारण मागचा सोलमेटचा जो वर्कशॉप मी केला होता त्याच्यामध्ये जे मेडिटेशन घेतलं होतं टाइमलाइनचं, ज्याच्यामध्ये मी गोल सेट केले तर त्या 100% एका वर्षाच्या आत कम्प्लीट झाले. ह्या ज्या वर्कशॉपमध्ये जे आहे टाइमलाइनचं जो मेडिटेशन घेतले होते तिने, ते 100% माझे ते गोल कम्प्लीट होणार आहे त्याच तारखेला. तेवढा कॉन्फिडन्स मला आला. आणि या गोल सेटिंग वर्कशॉपमध्ये बेस्ट तू काय शिकली नवीन? की ऍक्शन प्लॅन कशी करायची रोजच्या रोज, जे आपण नेहमी पोस्टपोन करत असतो ना, आपल्याला कंटाळा येतो मेहनत करायचा, पण ती ऍक्शन प्लॅन मजेशीर कसे करता येईल, ते छोटे छोटे ट्रिक्स असे होते. जे पहिलेपासून गोल सेट होते आणि वर्कशॉपमध्ये नवीन गोल सेट केले, त्याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का? सेम गोल्स आहे? सेम गोल्स आहे, पण त्यावेळेस काय म्हणतात पाथ नव्हता की कुठून कसा गोल करायचा, पण आता गोल सेटिंगमध्ये तो एक पाथ भेटला की नाही हो कसा आपण अचीव्ह करू शकतो. ह्याच्यातून कोणती मॅनिफेस्टेशन टेक्निक तू फॉलो करेल रोज? मॅनिफेस्टेशन मध्ये ऍक्शन प्लॅन मेथड जी आहे, जी मंथली आणि डेलीची, ती फॉलो कॅलेंडर मेथड. ओके, थँक्यू, होपफुली गुड रिझल्ट. येस.